हॅलो मित्रा, झाला ना सगळा बंदोबस्त? या वर्षी तिथे थंडी तर आपल्यालाच फोडायची आहे. चल ठेवतो. राधे 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 राधे. हा कधीपासून देवाचं नाव घ्यायला लागला? एरवी तर फक्त पोरींच्या मागे असतो. काय अर्पित इतकं नटून करून कुठे चाललास रे? प्राची बघ माझ्याकडे, कृष्ण बनलोय मी आज. आला मोठा कृष्ण, तू जा रीडिंग मध्ये बस किंवा डान्सला जाऊन अभ्यास कर. दहीहंडी सोडून तुला कृष्णाबद्दल काही माहित तरी आहे का? ऐक माझं, कृष्णा किती प्रिय होते तुला माहित आहे का? त्यांच्या किती गर्लफ्रेंड होत्या? तुझं ना एकच आहे, फक्त गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड आणि गर्लफ्रेंड. तुला खऱ्या प्रेमाबद्दल काही माहित तरी आहे का जीवनात? खऱ्या प्रेमाचा अर्थ ना, ऐक, मोहब्बत को भी मोहब्बत हो जाए ऐसी मोहब्बत करना सीख लो. मोहब्बत को भी मोहब्बत हो जाए ऐसी मोहब्बत करना सीख लो, और लोग तुम्हें देखते रह जाए ऐसी इबादत करना सीख लो. और यूं तो कई लैला मजनू मशहूर हो जाते हैं प्यार मोहब्बत में, और यूं तो कई लैला मजनू मशहूर हो जाते हैं प्यार मोहब्बत में, अगर बनानी है मिसाल मोहब्बत की तो राधे कृष्ण से सीख लो. अरे वाह अर्पित, अगदी खरं बोललास. जेव्हाही आजही जेव्हा जेव्हा प्रेमाचा उल्लेख होतो ना, तेव्हा सर्वोच्च स्थानी राधा कृष्णाचंच नाव असतं. ती राधाची मनमोहक अदा आणि तो कृष्णाचा खट्टापणा कोणी कसं विसरू शकतं रे? राधा कृष्ण तर ठीक आहे, तुझा कृष्ण कुठे बसलाय प्राची? माझा कृष्ण तिथे, माझा कृष्ण तिथे ऑडियन्स मध्ये बसून आहे. सोड तुझ्या कृष्णाला, आपल्या नायरचा कृष्ण तर दहीहंडी फोडण्यात बिझी आहे. अच्छा, आपल्या नायरचा कृष्ण तर नायर आईज. चला आता आपण बघूयात राधाची भक्ती, मुरलीची मिठास, मक्खनचा स्वाद व गोपियांची रास. हे सर्व मिळूनच बनतो आपला गोविंदा डान्स खास. तर मित्रांनो, दहीहंडीत राळा करायला यंदा येत आहे नायरचे गोविंदा. तर प्रस्तुत करत आहोत गोविंदा रे गोपाळा. शोदेच्या तान्या बाळा गोविंद रे गोपाळा, गोविंद रे गोपाळा. गोविंद आला गव्हाच्या पोरीनं जरा मडकी सांभाळा. आला रे आला गोविंद आला गव्हाच्या पोरीनं जरा मडकी सांभाळा. टेन्शन नाही लो पाहिजे बंदा, किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लो पाहिजे बंदा, किती पण उंचावर बांधा. करायचा नाही औंधा, आला ता आपणांचा गोविंदा. नहीं लेंगे माखन की गगरिया, आज बच न पाए कोई राह डगरिया.